नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी मेगा भरती होणार आहे जवळपास 36,000 पदांसाठी, त्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्याचप्रमाणे कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत, त्याचप्रमाणे ही परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, या संपूर्ण घटकांचा अभ्यास करणार आहोत. नुसता अभ्यास नाही तर तो जी आर अभ्यासून त्या जी आरनुसार कशाप्रकारे किती घटकाला किती प्रश्न, त्याचप्रमाणे किती गुण, त्याचप्रमाणे गुणांची विभागणी, लेखी परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, त्याचप्रमाणे शारीरिक चाचणी यांमध्ये कशाप्रकारे गुणांची विभागणी केलेली आहे, या संपूर्ण गोष्टींचा लेखाजोखा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर या परीक्षेच्या संबंधी आपल्या जे काही डाऊट आहेत की स्वरूप कसं असेल, प्रश्नपत्रिकाचा दर्जा किती असेल, म्हणजे पदवीपर्यंतचा असेल, बारावीपर्यंतचा असेल, त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेचे किती प्रश्न, गणिताचे किती प्रश्न, त्याचप्रमाणे जी केची किती प्रश्न, ह्या सगळ्या शंका आपल्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्लिअर होतील. तर पहिल्यांदा या जी आरमध्ये असं सांगितलेलं आहे की यामध्ये मुलाखत घेण्यात येऊ नये, मुलांची उमेदवारांची मुलाखत घेण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे की निवड करताना 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी आणि अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळविणाऱ्या उमेदवारामधून निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. इथं मुलाखत घेण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे आणि फक्त लेखी परीक्षा ही 200 गुणांची घेण्यात यावी आणि त्यामध्ये 100 प्रश्न असावे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 200 गुणांची फक्त लेखी परीक्षा घेण्यात यावं असं इथे क्लिअर सांगितलेलं आहे. इथे मुलाखत होणार नाही. त्यानंतर ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा व 80 गुणांची शारीरिक चाचणी आणि व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी. आता अशी काही पदं असतात, उदाहरणार्थ पोलीस भरती, तर अशा ठिकाणी काय करावं लागतं, शारीरिक चाचणी पण घ्यावी लागते. तर अशा ठिकाणी गुणांची विभागणी ही 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा असेल आणि 80 गुणांची तुमची शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी असेल. तथापि जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी देता येईल. म्हणजे अगोदर काय होईल, तर तुमची 120 गुणांची लेखी परीक्षा होईल आणि लेखी परीक्षेमधून ज्यांना किमान 45% गुण पडले आहेत अशी विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि उपलब्ध उमेदवारांपैकी गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यांचीच पुढे शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणीसाठी निवड केली जाईल. तर पहिल्यांदा लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी. आणि अशा ठिकाणी उमेदवारांची अंतिम निवड ही लेखी परीक्षा अधिक शारीरिक परीक्षा या दोन्ही परीक्षेतील जी गुण आहेत त्यांची टोटल केली जाईल आणि दोन्ही परीक्षेतील गुणांची टोटल झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. आता पुढील मुद्दा पहा, काही ठिकाणी काही पदांसाठी अर्हता ही 10वीपेक्षा कमी असते, तर अशा ठिकाणी काय केलं जाईल. म्हणजे उदाहरणार्थ शिपाई याचं पद पहा, शालांत परीक्षा उत्तीर्णतेपेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या उदाहरणार्थ सुतार, गवंडी, वाहनचालक इत्यादी सवर्गातील पदांसाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक, तेथे शारीरिक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे 40 गुणांची शारीरिक क्षमतेची चाचणी घेऊन यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. तर या ठिकाणी 100 गुणांची परीक्षा होणार आणि 60 गुणांची व्यावसायिक आणि आवश्यक तिथे 40 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार आपली निवड केली जाईल. ज्या पदांसाठी शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदासाठी 100 गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. आणि वरील पहा, कार्यवाही करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% एवढे गुण घेणं आवश्यक आहे. आता ज्या ठिकाणी 10वीपेक्षा कमी अर्हता आहे त्या ठिकाणी आणि जी पदं तुमच्या व्यावसायिक शारीरिक क्षमतेशी निगडीत आहेत अशा पदांसाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी आणि 40 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल आणि जिथं फक्त व्यावसायिक चाचणी घ्यायची आहे ते तिथे संपूर्ण 100 गुणांची ही
व्यावसायिक चाचणी घेतली जाईल आणि उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार केली जाईल. मित्रांनो, काही वेळा काय होतं, आता आपण या अगोदर पाहिलं की चाळणी परीक्षा आणि शारीरिक चाचणी घेतली जावी, पण काही ठिकाणी काय होतं की पदं खूप कमी असतात आणि मुलांचे अर्ज खूप येतात, तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार चाळणी परीक्षा घ्यायची आहे. ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असते आणि अशा पदांच्या भरतीकरता जेव्हा मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होतात आणि तितक्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेणे शक्य व्यवहार्य नसते, तेव्हा उमेदवारांची संख्या मर्यादित होण्याकरिता व अधिक सक्षम उमेदवार उपलब्ध होण्याकरिता संबंधित निवड समिती चाळणी लेखी परीक्षेचा पर्याय निवडू शकेल. मात्र अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकेल असा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये करणे आवश्यक राहील. अशा चाळणी परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असावे. चाळणी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर दर्जा संबंधित पदाकरिता विविध करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक असावा. तसेच अशा संभाव्य चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयीची संक्षिप्त माहिती, त्याचप्रमाणे प्रश्नांचा प्रकार व प्रश्नसंख्या इत्यादी बाबी देखील निवड समितीने जाहिरातीमध्ये नमूद करणे आवश्यक राहील. तर अशा ठिकाणी निवड समिती ज्यावेळेस जाहिरात काढेल त्यावेळेस जर जास्त अर्ज आले, म्हणजे पदापेक्षा खूपच जास्त अर्ज आले, तर अशा वेळेस ती लेखी परीक्षा घेईल आणि लेखी परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप, त्याचप्रमाणे कोणत्या प्रश्नाला किती गुण असतील, कोणत्या घटकावर किती गुण असेल, किती गुणांची प्रश्नपत्रिका असेल हे जाहिरातीमध्ये नमूद करेल. या चाळणी परीक्षेतून प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या संख्येच्या चौपट या प्रमाणात पात्र ठरणाऱ्या उच्चतर गुणवत्ताधारक उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेऊन यांमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे प्रवर्गनिहाय निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. तथापि सदर चाळणी परीक्षा ही फक्त उमेदवारांची संख्या मर्यादित कमी करण्यासाठी असून सदर परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा विचार अंतिम निवड सूची तयार करताना करण्यात येऊ नये. तर चाळणी परीक्षा फक्त ही काय असेल, तर निवड जे उमेदवारांनी अर्ज भरला आहे फक्त त्यांची चाळणी केली जाईल आणि यामधून फक्त उमेदवारांना पुढे, म्हणजे पुढे व्यावसायिक आणि शारीरिक चाचणीसाठी सिलेक्ट केलं जाईल. पण ज्यावेळेस तुमची नोकरीला लागताना अंतिम निवड होईल त्यावेळेस तुमची लेखी परीक्षेतले गुण या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाहीत. कोणत्या पदासाठी, तर जे आपण पाहिली गवंडी, वाहनचालक वगैरे, ती पद होती की ज्या ठिकाणी फक्त शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणी व व्यावसायिक चाचणी अशा गोष्टी लागतात, त्या ठिकाणी लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. तर फक्त आपले जे शारीरिक चाचणीमधले गुण आहेत आणि व्यावसायिक चाचणीमधले गुण आहेत, ही दोनच गुण अंतिम गुणवत्ता यादीच्या वेळेस ग्राह्य धरली जातील. यानंतर आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यात, ते म्हणजे लेखी परीक्षेचं स्वरूपाबद्दल येणार आहोत की पहा लेखी परीक्षेचं स्वरूप या सर्व भरतीमध्ये कशा प्रकारचं असेल. तर या ठिकाणी पहा, ज्या पदांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करावायची आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात यावी. उदाहरणार्थ ग्रामसेवक वगैरे अशी जी पदं असतात, त्या ज्या ठिकाणी फक्त लेखी परीक्षेची गरज असते, तर अशा ठिकाणी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येईल. आणि लेखी परीक्षा कशी असेल पहा, तर यामध्ये घटक असतील तर मराठी, पहिला घटक मराठी आला, दुसरा इंग्रजी, तिसरा सामान्य ज्ञान आणि चौथा बौद्धिक चाचणी, असे ही 4 घटक असतील आणि प्रत्येक घटकाला 50 गुण, म्हणजे मराठीला 50 गुण, इंग्रजीला 50 गुण, सामान्य ज्ञानला 50 गुण आणि बौद्धिक चाचणीला 50 गुण. म्हणजेच मराठीची 25 प्रश्न, इंग्रजीची 25 प्रश्न, सामान्य ज्ञानाची 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्तेची तुमची 25 प्रश्न, अशी एकूण 50 प्रश्न आणि 200 गुण. आणि सामान्य ज्ञानमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सामान्य ज्ञानमध्ये जी 25 प्रश्न असतील, म्हणजे जी 50 गुणांची प्रश्न असतील त्यामधले 25% प्रश्न, म्हणजे 25% गुण
ही स्थानिक तिथल्या जिल्ह्यातली स्थानिक त्या जिल्ह्यातल्या स्थानिक गोष्टी इतिहास भूगोल ज्या काही गोष्टी आहेत त्यांवर आधारित स्थानिक प्रश्न हे 25% 25 गुणांची असतील. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि यानंतर पहा ज्या पदांसाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी, उदाहरणार्थ आपण पोलीस भरती वगैरे पाहतो, तर ज्या पदांसाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असते अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी इथे पण 4 घटक आहेत पण त्यांचं प्रमाण कमी आहे. या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. तर इथे लक्षात ठेवा मित्रांनो, मराठीला किती गुण आहेत? 30 गुण. त्यानंतर इंग्रजीला 30 गुण, सामान्य ज्ञानला 30 गुण आणि बौद्धिक चाचणीला 30 गुण. म्हणजे काय, मराठीला 15 प्रश्न, इंग्रजीला 15 प्रश्न, सामान्य ज्ञानला 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीला सुद्धा 15 प्रश्न. पण जी आरमध्ये ज्याप्रमाणे 25% स्थानिक पातळीवरील प्रश्न विचारले जाणार ती सुद्धा कदाचित इथे लागू असणार. तर मित्रांनो, हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आणि याप्रमाणे आपण अभ्यास केला पाहिजे. आताच आपण आपल्या रूम्समध्ये किंवा हा टाइम टेबल त्याचप्रमाणे ह्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे आपण लावून ठेवू शकता की कशाप्रकारे इथे गुणांची विभागणी केलेली आहे आणि कोणत्या घटकाला आपण किती वेटेज दिलेलं आहे. यानंतर मित्रांनो पहा की या प्रश्नपत्रिकेमध्ये जी प्रश्न विचारली जाणार आहेत त्यांना किती गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला पहा, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. म्हणजे एक प्रश्न त्याला 4 गुण, म्हणजे MCQ टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी टाईपचे प्रश्न इथं असतील. आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात येतील. जिल्हास्तरीय पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना पहा, लक्षात ठेवा, जी पदं जिल्हास्तरीयसाठी आहेत त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण हा घटकाचा आपल्याला खूप सखोल अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि त्यासाठी आपलं चॅनल आहेच. जिल्हास्तरीय पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक शास्त्र, हवामान इत्यादी स्थानिक बाबींची वैशिष्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. यास्तव सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना सदर बाब विचारात घेण्यात यावी. तर लक्षात ठेवा की ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहात, म्हणजे जी जिल्हा पातळीवरची पद आहेत, त्या ठिकाणचा त्या जिल्ह्याचा स्थानिक अभ्यास आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या जिल्ह्यामधल्या सर्व गोष्टी, नद्या, महत्त्वाची व्यक्तिमत्व, इतिहास, सर्व गोष्टींचा खूप सखोल अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला लेखी परीक्षेचा दर्जा, स्तर पाहायचा आहे. म्हणजे ही परीक्षा किती हार्ड स्वरूपाची असेल किंवा किती सोप्या स्वरूपाची असेल याची माहिती पाहिजे. यामध्ये सांगितलेलं आहे की लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असावा. म्हणजे लेखी परीक्षा, समजा एखादं पद 10वी बेसवर असेल, म्हणजे 10वी पासवर अवलंबून असेल, तर त्याचा स्तर हा 10वीपेक्षा, ती प्रश्नपत्रिकेचा स्तर हा 10वीपेक्षा कमी लेवलचा असावा. एखादं पद 12वी पासवर अवलंबून असेल तर त्या प्रश्नपत्रिका दर्जा हा 12वीच्या अभ्यासक्रमापेक्षा थोडा कमी असावा. त्याचप्रमाणे एखादी परीक्षा ही परीक्षेचं क्वालिफिकेशन हे समजा BA म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे पास असेल तर त्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा ग्रॅज्युएशनपेक्षा सोपा असावा, कमी दर्जाचा असावा. आणि ज्या पदांकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तर मित्रांनो लक्षात ठेवा की पदवीचा ज्या परीक्षा आहेत, म्हणजे ज्या पदवी ही कमीत कमी अर्हता असणाऱ्या ज्या जी पद आहेत आणि अशांसाठी ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांचा दर्जा हा पदवी लेवलचाच असेल. परंतु त्यापैकी, लक्षात ठेवा, त्यापैकी मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान राहणार आहे. फक्त मराठी आणि इंग्रजी हे 12वीच्या दर्जाचे असतील आणि इतर जे विषय असतील ते पदवी दर्जाचे असतील. मित्रांनो, ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या परीक्षेमध्ये फक्त आपल्याला काळाशाईच्या बॉल पॉईंट पेनचाच वापर करायचा आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळेल की ही परीक्षा साधारणतः ऑफलाईन होऊ शकते कारण या ठिकाणी आपल्याला काळ्याशाईच्या बॉल पेनचा वापर करायला सांगितलेला आहे.
लेखी परीक्षांकरिता जेथे उमेदवार उत्तरपत्रिकेवर पेनाचा वापर करणे अपेक्षित आहे तेथे उदाहरणार्थ बैठक क्रमांक परीक्षेसंबंधी इतर तपशिलाच्या लिखाणाकरिता उत्तराच्या चिन्हांकरिता केवळ काळ्या शाईच्या बॉल पॉईंट पेनचा वापर करणे आवश्यक आहे. ही बाब संबंधित निवड समितीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्रे पाठविताना उमेदवारांच्या निदर्शनास आणावी. तर आपल्याला ज्या वेळेस हॉल तिकीट येतील तर त्या ठिकाणी हॉल तिकीटवर त्याप्रमाणे नमूद केलेलं असेल की आपण लेखी परीक्षेसाठी काळ्या बॉल पॉईंट पेनचाच वापर करावा. मित्रांनो, मेगा भरती संदर्भातील संपूर्ण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, त्याचं स्वरूप, दर्जा याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ होता आणि यापुढे आपण प्रत्येक घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील किंवा आपली काही मतं, प्रश्न वगैरे असतील काही, तर ती प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.